मुंबई पुणे महामार्गावर 8 वाहनांचा अपघात झाला असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील खोपोली बायपासजवळ उभ्या असणाऱ्या एसटी आणि ट्रकला अनियंत्रित झालेल्या कार चालकाचा कारवरील ताबा सुटून ती एसटी आणि ट्रकवर जाऊन आदळली, त्यामुळे पुढे उभे असणारी 7 वाहने अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसून किरकोळ जखमींना उपचार करून सोडून देण्यात आले. खोपोली बायपासजवळ मिक्सिंग लिंक रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याने रस्ता रुंदीकरणासाठी भूसुरुंग आणि दगडगोटे काढण्याचे काम सुरू आहे. या मलबा काढण्यासाठी द्रुतगती मार्गावरील दोनही बाजूची वाहतूक 15 मिनिटांसाठी खोपोली बायपासच्या जवळ रोखून धरण्यात आली होती. मात्र पाठीमागून येणारे कार अतिवेगात ब्रेक फेल झाल्याने समोर उभी असणाऱ्या या बसवर आणि शेजारील ट्रकला पाठीमागून धडक दिली. हीच वाहने पुढे उभ्या असणाऱ्या 5 कारवर जाऊन आदळल्याने त्यांनी वाहनांचा अपघात झाला. मात्र ही वाहने उभी असल्याने मोठी दुर्घटना टळली. ट्रक आणि एसटी समोरील वाहनांना पाठीमागून ठोकल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच बोरघाट सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. बोरघाटात सध्या अपघाताचे प्रमाण कमी झाले असले तरी वाहन चालक बेदरकारपणे वाहन चालत असल्याने हे अपघात होत असल्याचे समोर आले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.